नोकरीच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, नोकरीच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात। या प्रश्न असं करायचं काय आम्ही लोकांवर पाय, या प्रश्न असं करायचं काय आम्ही लोकांवर पाय। नोकरी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची। वर्षा अधिकाऱ्यांचं करायचं काय आम्ही लोकांवर पाय, वर्षा अधिकाऱ्यांचं करायचं काय आम्ही लोकांवर पाय। आम्ही उतरलो सन्मान नोकरीच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात। भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना नोकरी मिळालीच पाहिजे, भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना नोकरी मिळालीच पाहिजे। नोकरी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, वर्ष येते नोकरी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची। वर्षा अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली लोकांवर पाय, वर्षा अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली लोकांवर पाय। फॉलो लाईक share comment and subscribe the samyak jai bhim jai shivraj jai samvidhan। aaj apan ya tikani punyatil nda gate javal aalelo ahe ani ya tikani yaycha asa karan ki je kai ya tikani je andolan challele ahe berozgarancha andolan nokri sathi cha andolan tar ya tikani jo kai vishay ahe to asa ahe ki ya tikancha je prakash prashasan ahe te je bhumiputra ahet bhumiputrana davlun jyancha pratiksha yadi madhe naav ahe अशा लोकांना गेले 4-5 वर्ष झाले त्यांना नोकरीचं पत्र आलेलं आहे, नोकरीसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे, त्यांचं प्रतीक्षा यादीत नाव आहे, परंतु या ठिकाणी इथलं जे प्रशासन आहे ते भूमिपुत्रांना डावलून जे बाहेरच्या राज्यातील लोकं आहेत, जे बिहारचे लोक आहेत, यूपीचे लोक आहेत, दिल्लीचे लोक आहेत, त्या लोकांना भरतीमध्ये समाविष्ट करून घेतलं जात आहे, परंतु जे इथले भूमिपुत्र आहेत ज्यांचं प्रतीक्षा यादीत नाव आहेत, जे खरेखुरे नोकरीचे हक्कदार आहेत त्यांना या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे। हे जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती, तुमचं नाव काय आणि काय परिस्थिती आहे। विषय असा आहे की माझं नाव राजू बंडू ननावरे, 80 सालापासून 2000 आत्तापर्यंत इंडियामध्ये जे लोक जे कामाला होते टेम्पररी वॅकन्सी कॅज्युअल लेबरमध्ये हे लोक इंडियामध्ये कामाला होते, ह्या इंडियावाल्यांनी काय केलं आहे आम्हाला आमच्या लोकांकडून कामं करून घेतले आणि ज्या टायमाला भरती निघाली की आम्हाला सगळ्यांना ह्यांनी काढून टाकले कामावून, कामावून काढून टाकल्यानंतर आम्ही हायकोर्टात दखल केली केस आणि आमच्या साईडने निकाल लागला। 80-85 सालीमध्ये पण 100 लोक ह्यांनी कामाला घेतले निकालाप्रमाणे, हायकोर्टच्या निकालाप्रमाणे, परत दुसरा 86 एक निकाल लागला ते पण त्या लोकांनी कामाला घेतले, परत 2096 साली पण 100 लोक ह्या लोकांनी कामाला घेतले आणि नंतर 2003 पण हायकोर्टात निकाल लागला 100 लोकांचा, तर त्यांनी 50 लोक कामाला घेतले आणि 50 लोकांना म्हणले आम्ही दुसऱ्या भरतीला तुम्हाला घेऊ, तर दुसरी भरती काढल्यानंतर की ह्या लोकांनी काय केलं त्या दुसऱ्या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार केला, त्यात कर्नल ॲडम कर्नल वगैरे बरेच लोक CBIने छापा मारून पकडलेलं आहे, त्यांना लाच घेताना पकडलेलं आहे आणि ह्यांनी प्रत्येक 4 वेळा इंडियात भरत्या झाल्या, 4ही वेळा ह्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ह्या, आणि प्रत्येक भरतीला अधिकारी सापडलेले, प्रत्येक भरतीला या पेपरमध्ये हे त्यांचे नाव आलेले, ज्या टायमाला आमची गरज होती त्या टायमाला ह्या लोकांनी आमच्याकडून कामं करून घेतले आणि ज्या टायमाला परमणनच्या भरत्या निघाल्या त्या टायमाला ह्यांनी आम्हाला डावलून टाकलं आणि आत्ता जी भरती निघाली आत्ता ह्या मार्च महिन्यामध्ये, ह्या महिन्यामध्ये पण 28 लाखाचा गैरफायदा करून ते सापडलेलं आहे, भ्रष्टाचार झालेला आहे। ह्याच महिन्यामध्ये आता 2023 मार्चमध्ये आता हे भरती निघाली, ह्यांनी यूपी बिहारची लोक सगळे यूपी बिहारचे बाहेरचे लोक बोलवून 100% मार्क लावून यूपी बिहारच्या लोकांनी सगळे जुने आपले खोटे दाखले बनवून 100% हे घेऊन इकडे इंडियामध्ये आलेले आणि कामाला त्यांनी परीक्षेत पास केले। ह्या 4ही गावातला एकही मुलगा नाही आमच्या केसमधल्या, कोणी मुलं कामाला नाही काही नाही आहे आणि ह्या लोकांनी 100%चा एक हे काढलेलं आहे, तर आम्ही 50-40% पोरं ह्या भागातले आहे, यांनी करायचं काय, ह्यांना नोकरी मिळते का, आमच्या शेती जागा वगैरे ह्या लोकांनी घेतलेली सगळे, तरी आम्हाला काही सुविधा नाही काही नाही, तर आम्ही करायचं काय, तर इंडियामध्ये ज्या मोठे मोठे अधिकारी बसल्यात ह्यांच्यासुद्धा 100% मार्क नाही कोणाला, जे कमांडंट साहेब असले मोठे मोठे अधिकारी बसलेले आहे ह्यांच्या कुणाही 100% नाही आहे। मोदी सरकारने स्वतः भाषणामध्ये सांगितलं होतं की पहिली दुसरी शाळा शिकणाऱ्या लोकांना पण सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य मिळेल, तरी अजून काही नाही आहे, ह्यांनी 100% टाकले होते, आम्ही ह्या भाग इथल्या लोकांनी करायचं काय, तर आमचं एकच विनंती आहे की केसमधले लोक जे राहिलेले आहेत त्यांनी त्यांना घ्यावं आणि बाकीचे जे भरती आता निघणारे परत ना, तर आम्ही मोठं आंदोलन करणार आहे, मुलाबाळांसकट आम्ही आहे ना प्रत्येक ठिकाणी आहे ना अमर उपोषणला बसणार आहे, ह्या त्यांनी एक दक्षता घ्यावा इंडिया प्रशासन शासनाला, यामध्ये हेच म्हणणं सांगणं आहे बस हे विषय। या ठिकाणचे जे काही स्थानिक प्रशासन आहे जिल्हाधिकारी असेल किंवा आमदार असेल त्यांना तुम्ही भेटला असेल त्यांच्यातर्फे तुम्हाला काय आश्वासन द्या?
आम्ही ह्या भागातले खासदार सुप्रिया सुळे यांनी बरेच वेळा एनडीए संदर्भामध्ये येना आमचा कामगार लोकांचा विषय या चार गावांच्या लोकांचा विषय प्रत्येक वेळा काही प्रश्न येना या लोकांनी आमचे मांडलेले आहे तरी हे लोक अजून त्यांना काही झोपत नाही काय नाही हे सरकार डोळे झाकून एकदम मस्तपैकी बसलेला आहे तरी यांनी शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची नम्र विनंती आहे। सर काय सांगाल काय प्रश्न आहे तुमचे आणि कधीपासून प्रलंबित आहे यासाठी तुम्ही काय केलं आता? नमस्कार, मी विजय इंगळे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक। आम्ही भूमी ही नाव देतो आमच्या इथं चार गावच्या जागा इथं एनडीएसाठी आम्ही दिलेल्या आहेत तर त्यावेळेस 1950 साली त्यांनी आमच्या जेवढे ग्रामस्थ आहे सर्वांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही प्रत्येक गावातले जे ज्यांच्या जमिनी आम्ही हस्तगत केलेल्या आहेत त्या लोकांच्या प्रत्येक घरातला एक मुलगा किंवा कुणी असो त्यांना आम्ही नोकरीवरती घेऊ। पण त्यावेळेसचे जे कमांडर होते ते निघून गेले त्याच्यानंतर दुसऱ्यांनी पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहेत आणि आमच्या हक्काची जागा जर आम्ही जर देशासाठी दिली गेली असेल तर देशाने आमच्या ह्याच्यातला सर्वसामान्य सामान आज आम्हाला फक्त दोन गुंठ्याचे प्लॉट दिलेले आहेत तरीसुद्धा शासनाने तत्वरित आमच्या प्रत्येक उत्तमनगर शिवनकोंडे गावातील एक होईना किंवा 25% गाव होईना लोकांनी त्यांची भरती करून घ्यावी हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघितलं की मनसेच्या वतीने या म्हणजे भूमिपुत्रांना सपोर्ट करण्यात आलेलं आहे यांना त्यांनी भूमी या ठिकाणची जी काही जमीन आहे त्या जमिनीबद्दलसुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। या ठिकाणी आम आदमी पार्टीचं मोठं समर्थन या भूमिपुत्रांना लाभलेलं आहे त्यांची भूमिका जाणून घेऊया काय भूमिका आहे आपली या भूमिपुत्राबद्दल आणि या नोकरीबद्दल आणि या जमिनीबद्दल। नमस्कार, मी निलेश वांजळे। मी तिन्ही भाषांमध्ये बोलणार आहे कारण काही विषय मला दिल्लीपर्यंत पोहोचेल। प्रथमतः इंग्लिशमध्ये बोलतो। ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदीजी अँड डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगजी, दिस नॅशनल डिफेन्स अकॅडमी इज हिअर बिकॉज ऑफ आवर लँड अँड नाऊ वी वॉन्ट 20% रिझर्वेशन फॉर एम्प्लॉयमेंट इन नॅशनल डिफेन्स अकॅडमी MES अँड अदर वर्कशॉप।